संजय तुकारामजी माकोळे राहणार पूर्णानगर तालुका भातकुली जिल्हा अमरावती. मी एक अति अत्यल्प भूधारक शेतकरी आहे. माझ्याकडे माझी स्वतःची 2 एकर शेती आहे आणि 20 एकर शेती मी लागवण करतो लोकांची. एकरी 15,000 रुपये एकराप्रमाणे मी 20 एकर शेती लागवण केलेली आहे. त्यात मी 10 एकरात 4-2 सोयाबीन पेरलं होतं, 5 एकर माळा सोयाबीन टाकलं होतं आणि 5 एकर माझ्याकडे पराठी आहे. अवकाळी पावसामुळं सोयाबीन माझं पूर्ण खराब झालं आहे आणि जिकून तिकून सोयाबीन कापणी झाल्यानंतर अवकाळी पावसाचा इतकी जोरदार धुवाधार पाऊस झाला की अक्षरशः त्याला कोंब फुटले होते. इकून तिकून थ्रेशरवाल्याला म्हटलं हे काढा तर काढलं नाही. मग कृषी सहाय्यककडे आम्ही तक्रार केली की म्हटलं बा आमच्या शेताचे तुम्ही पंचनामे करा, आमचं पीक खराब झालं. तर कृषी सहाय्यक यायला टाळाटाळ करत होते. म्हणून आम्ही अमरावती भातकुली अमरावती पंचायत समिती कृषी अधिकाऱ्याकडे गेलो. सर म्हटलं आमचं नुकसान झालं, आता अद्यापपर्यंत आमचे पंचनामे झाले नाही, तर तुम्ही पंचनामे करा. तर त्यांनी एक कमिटी नेमून आमच्या शेतात पाठवली, त्यांनी आमचे पंचनामे केले पण आम्हाला अद्यापपर्यंत त्याची मदत मिळाली नाही. राष्ट्रपती राजवट लागू झाली असताना राष्ट्रपतींनी 8,000 रुपये हेक्टरी आम्हा शेतकऱ्यांना देण्याचे कबूल केले, पण आतापर्यंत आमच्या खात्यावर एकही रुपया आलेला नाही. इकून तिकून पराठी आमची 5 एकराची माझी पराठी आहे, तुम्ही पाहू शकता मागं, पण पराठीवर अक्षरशः लाल्या आलेला आहे. अजून सध्या शीतादही झालेली नाही, कापूस फुटलेला आहे. मजुराला सांगायला जातो तर 7 रुपये किलो वेचही सांगतात. 7 रुपये किलो वेचही दिली तर आम्हाला काय पुरणार आहे. हां, त्याच्यामुळं पराठीवर लाल्या आला आहे असं विचार करते. आता हे कापूस वेचल्यानंतर तुमची नेमकी मागणी काय? आमची मागणी हेच आहे की सरकारनं जे आम्हाला मदत जाहीर केली ते वेळेवर द्यायला पाहिजे होती, कारण आम्हाला जे रब्बी पीक विकत घेत होतं त्यात मदत होती. आमच्या सरकारनं जी मदत जाहीर केली हे आमच्या तुलनेत काहीच नाही. आमचा एकरी जर खर्च पाहतो तर त्याच्या दाम दुप्पट आहे, तरी सरकारनं 8,000 केलं त्याच्या शेतकरी समाधानी आहे. त्यांनी जर वेळेवर आम्हाला मदत दिली असती तर आम्ही कमीत कमी रब्बी पीक विकत घेऊन त्याची पेरणी केली असती, म्हणजे तेवढं आमच्या डोक्यावरचं वजन कमी झालं असतं. पण सरकारनं नुसतं आश्वासन दिलं, राजकारणी लोक आमदार खासदार लोक येऊन गेले पण त्यांनी आतापर्यंत मदत दिली नाही. नवीन सरकार बसलं राज्यात, नवीन सरकारच्या घोषणा आहे 7-12 कोरा करणार, 7-12 आतापर्यंत कोरा झाला नाही. मग त्याच्यावर काय करायचं? आता शेतकरी मरण का जगन काय करायचं काही समजून नाही राहिलं. विमा काढलेला आहे मी, विमा काढून पैसे भरून विमा काढला, पण विम्याचा आतापर्यंत अद्यापही 1 रुपया आमच्या खात्यावर झाला नाही आहे. सरकार सारं विमा कंपनींना शय देत आहे, आमच्या शेतकऱ्यांची लूट करत आहे. एक प्रकारचं असं समजा आम्हा शेतकऱ्यावर यांनी दरोडा टाकला आहे. 12 एकर सोयाबीन होतं माझं, 12 एकरमध्ये 6 एकरच माळा होता आणि 6 एकरच 4-2 होता. और माळ्यामध्ये सोयाबीन म्हणजे जेव्हा निघून राहिलं तेव्हा पाणी खूप चालू होतं. पाऊस झाल्याने म्हणजे सोयाबीनचं खूप नुकसान झालेलं आहे. त्याच्या सोंगल्यानंतर काही 15-20 दिवस तसेच म्हणजे सोयाबीन विघरळ पडलेला होता, असं म्हणजे गंज लागलेले होते. सोयाबीनचे गंज असे लागलेले होते पूर्ण पाणी जेव्हा चालू होते तेव्हा ते पूर्ण साळल्यानंतर त्याचे ते सोयाबीन पूर्ण साळून गेलेलं आहे पूर्ण. त्याच्यानंतर मग गंजी लावल्यानंतर अधिक त्याच्यावरती पाऊस आला, मग त्याच्याने अधिक सोयाबीन खराब झालेलं आहे. सोयाबीन 6 एकरमध्ये म्हणजे माळ्यामध्ये सोयाबीन फक्त 9 बोरे सोयाबीन झाला. 9 बोरे सोयाबीन झाल्यानंतर तेच पूर्ण पूर्ण खराब स्थित झालेलं होतं. ते मग 1300 भावानं मग ते मार्केटमध्ये विकलेलं आहे मी. ते आता सोंगाचे 2,000 रुपये एकरी आणि काळ्याचे सोयाबीन काळाचे 200 रुपये एकर बोरा आणि घरी आणायचे 50 रुपये बोरा सोयाबीन आणायचं. म्हणजे काळ्याचे म्हणजे 2,000 रुपये एकर आणि काळाचा 200 रुपये बोरा आणि 50 रुपये बोरा सोयाबीन आणायचा. त्याच्यानंतर दुसरं वार होतं मला अधिक 6 एकर 4-2 त्याची इथेच परिस्थिती झालेली आहे. ते सोयाबीन सोंगलं त्याच्यात पाणी पुष्कळ पाऊस झालेला आहे. त्याची जे गंज होते माझे लागले तेही खराब झालेले आहे आणि माझा शेत खूप अंधार होता. अंधार और पाणी त्याच्यातही म्हणजे तेच परिस्थिती झाली. मग पाणी त्यानंतर पांडेभाऊ आले होते, कृषी अधिकारी आले होते साहेब. त्यांनी जेव्हा मी गेले तक्रार केल्यानंतर ते माझ्यासमोर तर आले नाही, बाकी नंतर मला माहीत झालं का ते तुमच्या इथं तुम्ही पाहणी केलेली आहे. बाकी पाहणी केल्यानंतर आम्हाला आश्वासन दिलं का आम्ही तुम्हाला बाबा जे म्हणजे हेक्टरी तुम्हाला पैसे देऊ, ते आतापर्यंत आम्हाला 1 रुपये पैसे पोचले नाही. सदाजी आम्हाला माहीत झालं होतं बा किती 8,000 रुपये कसं हेक्टरी काही देऊन राहिलेलं आहे, बाकी त्याचीही पैसे आले नाही आहे काहीच नाही आहे. मग हरभऱ्याचा टाईम होऊन राहिला तर ते हरभऱ्याचे समजा पैसे आले असते तर हरभऱ्याच्या कामामध्ये आलं असते ते ना ते पैसे. तेवढ्या पैसे तर होतच नाही आमचा, कारण की आता शेतीचे लागवणची पैसे मजुरीचे पैसे सर्व वाढलेली आहे आणि काम आमच्या पिकाला काहीच तर भावच नाही आहे.
त्यांच्यानंतर ते पैसे थोडंफारही आलं असते तर आम्हाला तर आधार झालं असतं ना काही ना काहीतरी. आम्ही औषध पाणीले हरभर आणले, आता आम्ही कुठूनही तुमच्यासारख्याजवळून पैसे घेतलेले आणि शेती तयार केलेली आहे. बाकी आतापर्यंत आम्हाला कोणी घराकडून आम्हाला कोणी आतापर्यंत पैसे भेटले नाही. मग पटारेला जिथं गेलो होतो मी, ज्या जिथं माझा सातबार असते तिथं मार्केल तिथे ते म्हणे आतापर्यंत तुमचे काही पैसे खात्यामध्ये आलेले नाही आहे, बँकेमध्ये पहिले खात्यामध्ये. त्यांनी म्हणून विचारलं ते म्हणे आज नाही उद्या येईन म्हणे असं ताळोटाळू चालू आहे. बाकी आजपर्यंत एक रुपये काही भेटलेलं नाही. तुमचं नाव? माझं नाव अब्दुल आबिद अब्दुल मन्नन काझी, मुकाम पेस पूर्णनगर, तालुका भातकुली, जिल्हा अमरावती.